जय महाकाल। सर्व परभणीकरांना मां चंद्रभागा शिवपुराण कथेच्या पार्श्वभूमीवर सप्रेम नमस्कार। मी सर्व परभणीकरांना आवाहन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो, दिनांक 13 जानेवारी ते 17 जानेवारी ह्या कालावधीमध्ये आपल्या परभणीमध्ये परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराजांची मां चंद्रभागा शिवपुराण कथा होणार आहे आणि या कथेसाठी आपण सगळे परभणीकर उत्सुक आहोत। माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे, विशेषतः माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण महत्त्वाचे दागिने गिगिने आपण आपल्या घरी ठेवून किंवा बँकेत लॉकरमध्ये ठेवून, कारण गावातून सगळेच लोक जर कथेला आले तर गावात कोण राहणार आहे, घरीसुद्धा एखादा अनुचित प्रकार घडू शकतो, नाकारता येत नाही आणि कथेच्या ठिकाणी तर निश्चित आपण दागिने अलंकार घालून येऊ नये अशी मी नम्र विनंती माझ्या सगळ्या भगिनींना आणि मातांना करेन। आपली काही वाहनं म्हणजे आपले पादत्राणं असतील ती ज्या गाडीतून तुम्ही येणार त्या गाडीतच ठेवा, कारण तिथे कुठलाही स्टॉल असणार नाही। स्टॉल आम्ही लावलेही असते पण कथा सुटल्यानंतर एवढ्या लोकांना वापस पुन्हा देण्यासाठी काय गरजा होईल ते आपण कल्पना करू शकणार नाही। त्यामुळे हो झालं तर शक्य तेवढं आपल्यासोबत एखादी कॅरीबॅग आणली आणि सोबतच घेऊन बसला तरी हरकत नाही। त्याचबरोबर कथेच्या वेळेच्या पूर्वी आपण आलास तर निश्चित आपल्याला बळायला बसायला मिळेल। त्यामुळं इथं कोणी VIP नाहीये, इथं कुठली पास नाहीये, त्यामुळं आपण त्यासाठी आपण सगळ्यांनी याची काळजी घ्यावी। त्याचबरोबर ह्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी वाहनाच्या पार्किंगसाठी सगळ्या डायरेक्शन दिलेले आहेत, त्याच्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सूचना देऊ। तुमच्या व्हॉट्सअप फेसबुकवर आम्ही सगळं टाकू डायव्हर्शन, त्याप्रमाणे तुम्ही करायचंय। सगळ्या CCTV असतील, LED असतील, सगळ्या गोष्टीची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। सुरक्षेच्या बाबतीत असेल, बाहेरगावून येणाऱ्या मुक्कामी राहणाऱ्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था असेल, तिथं काही मोठ्या प्रमाणात काही चहाचे नाश्त्याचे काही स्टॉल लागलेले आहेत, काही खरेदी विक्री पुस्तकाच्या असतील, रुद्राक्षाच्या असतील, म्हणजे सगळ्या अंगानं ही अशी अभूतपूर्व अशी कथा परभणीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। आमच्या मनीना ध्यानी आम्ही प्रयत्न करत होतो पण आम्हाला 2 वर्षापूर्वीची तारीख मिळेल अशी अपेक्षा होती, पण परभणीकरांचं भाग्य की संक्रांतीच्या मुहूर्तावर आणि संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर आपल्याला ही कथा ऐकायला मिळते ह्या परभणीकरांचं भाग्य आहे मी असं समजतो। आणि त्या परभणीकरांच्या भाग्यामध्ये माझ्यासारखा एकाला आयोजकत्व मिळालंय ह्याच्यापेक्षा आणखीन दुसरं काय भाग्य असू शकते, म्हणून मी आयुष्यभर आपल्या ऋणात आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की ही कथा यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्या परभणीकरांनी योगदान द्यावं। आपल्याला यथाशक्ती जे काय तुम्हाला मदत करता येते, जे काय तुम्हाला सेवा करता येते ती करण्याचा आपण प्रयत्न करावा। कोणाला कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही, कुठला आग्रह नाही किंवा कुठला फोर्स नाही, त्यामुळे ही कथा आपल्याला ऐकता यावी, आपल्याला श्रवण करता यावी, इतरांना श्रवण करता यावी ह्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि ही कथा यशस्वी करावी। मी आपल्या प्रभावती नगरीमध्ये 12 तारखेलाच महाराज येणार आहेत, त्यांचं मी या ठिकाणी आगमनासाठी आम्ही परभणीकर सज्ज आहोत। महाराज आप आइए, हम आपकी प्रतीक्षा में है, आपके पावन पवित्र पाव हमारे धरती पे लगने चाहिए, हम उससे धन्य हो जाएंगे। धन्यवाद।